मित्रांनो, जगभरातील पोलीस प्रवास करण्यासाठी महागड्या गाड्यांचा उपयोग करतात. एवढंच काय तर दुबईमधील पोलीस प्रवास करण्यासाठी BMW, मर्सिडीज यांसारख्या लक्झरी कार वापरतात. परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ब्राझील मधील पोलीस पॅट्रोलिंग करण्यासाठी चक्क मशीनवर बसून प्रवास करतात. तर काय आहे यामागचं कारण जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित असेल की जगातले सर्वात मोठे जंगल अमेझॉन हे ब्राझील या देशामध्ये आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात स्मगलिंग आणि इलिगल ऍक्टिव्हिटीज होत असतात. अशाच ऍक्टिव्हिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्राझील पोलीस अमेझॉन जंगलामध्ये पॅट्रोलिंग करत असते. परंतु या जंगलामध्ये खूप नदी आणि चिखल असतो आणि विशेष म्हणजे म्हैस ही पोहण्यामध्ये तरबेज असते आणि म्हशीचा पाय सुद्धा चिखलामध्ये कधी खसत नाही. त्यामुळे ब्राझील पोलिसाच्या चिडचिडीच्या प्रदेशामधून पॅट्रोलिंग करण्यासाठी म्हशीवर बसून प्रवास करत असतात. त्याचप्रमाणे पोलीस म्हशीवर बसून जंगलामध्ये असणाऱ्या मोठमोठ्या नद्या सहजरित्या पार करतात. त्यामुळे वेळही वाचतो आणि खर्चही होत नाही.